भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, राणी वीरांगना दुर्गावती, क्रांतिकारक बाबूरावजी शेडमाके, त्यांचा आज स्मृतिदिन आहे. संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिकारक राघोजी भांगरे, नाग्या कातकरी यांच्यासह तमाम महान विभूतींना मी प्रथमतः अभिवादन करतो आहे. आज जे राज्यामध्ये वादळ चालू आहेत, जिल्हा परिषद शाळांतील 1 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा आणि शिक्षकांची भरती, या अनुषंगाने राज्यभरात जे वादळ सुरू झालेलं आहे, या वादळाचं एक विश्लेषण म्हणून मी या ठिकाणी आपणासमोर आलेलो आहोत. आपणा सर्वांना कल्पना आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी शिक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून खूप मोठे परिश्रम या देशामध्ये त्यांनी घेतले. गोर गरिबांची मुलं, उघड्या नागड्यांची मुलं, वंचित घटकातील मुलं, ज्या लोकांना हजारो वर्षापासून वेशीबाहेर या व्यवस्थेने ठेवली होती, अशा या सर्वांची मुलं शिकली पाहिजेत. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 पुणेच्या भिडेवाड्यामध्ये शाळा चालू केली. शाळा चालू करताना त्या ठिकाणी किती विद्यार्थी असेल, सुरुवातीची जर आपण विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली आणि त्या मुलींची संख्या जर हे बघितली, तर केवळ 7 ते 8 मुली, आणि 7 ते 8 मुलींसाठी शाळा सुरू. की ज्या काळात मुलं असतील, मुली असतील, शिक्षणाच्या प्रभावात हा वंचित आणि दुर्बल घटक आला पाहिजे, म्हणून एक एक मूल, एक एक मुलगी जुळवत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपली शाळा सुरू केली. आजची काय परिस्थिती आहे? आजची परिस्थिती अशी आहे की शाळेत विद्यार्थी आहे, पण त्यांना मात्र शिकवण्यासाठी शिक्षक नाही आहे. आणि म्हणून या शिक्षकांची भरती झाली पाहिजे. आमच्या गरीब हे दुर्बल वंचित घटकातील मुलं ही शिकली पाहिजे, शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे, आणि पुढे चालून त्यांनी आपला विकास आणि या देशाचा विकास केला पाहिजे. या उदात्त हेतूने ट्रायबल फोरमने शिक्षकांच्या भरतीची मागणी केली होती की राज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये
जवळपास 19,452 ही शिक्षकांची पद रिक्त आहे। ही आकडेवारी केवळ जिल्हा परिषदांच्या शाळातील आहे। 2 ते 2.5 महिन्यापूर्वी राज्यभरातून ट्रायबल फोरमने ही मागणी केलेली होती आणि ही मागणी राज्यभरातून झाल्याच्या नंतर शिक्षण संचालनालय पुणे यांनी 67,755 पद भरण्याचा प्रस्ताव हा राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता। राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याच्या नंतर काय उत्तर यायला पाहिजे सरकारकडून? सरकारकडून उत्तर आलं की शिक्षकांच्या भरतीची मागणी करू नका, आपणास 28 ऑगस्ट 2015 शासन निर्णया अन्वये 0 ते 20 पटसंख्याच्या ज्या शाळा होत्या त्या बंद करण्याचे निर्देश आपणास दिलेले होते, त्या अनुषंगाने आपण काय कारवाई केली हे पहिल्यांदा कळवा आणि कार्यवाही केली नसेल तर ती करावी अशा प्रकारचं शासनाने त्या प्रस्तावाला उत्तर दिले आणि उत्तर दिल्याच्या नंतर यंत्रणेमध्ये संपूर्ण हालचाली सुरू झाल्या। 0 ते 20 पटसंख्येच्या शाळा या बंद करण्याचा निर्णय हा खालपर्यंत झिरपत आला। काय ट्रायबल फोरमने केलेली ही मागणी काय चुकीची होती? 30 पटसंख्येच्या विद्यार्थ्यामागे एक शिक्षक या PTR नुसार या राज्यामध्ये संच मान्यता मिळते आणि याच संच मान्यतेनुसार 19,452 पदही रिक्त निघाली। वास्तविक पाहता राज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये 219,428 पद मंजूर आहेत आणि यापैकी कार्यरत 199,976 पद आहेत आणि 19,452 पद ही रिक्त आहे। या पार्श्वभूमीवर 2011 पासून जवळपास या राज्यामध्ये शिक्षकांची पदभरती करण्यात आलेली नाही। 2011 पासून आज 2022 चालू आहे। 22 आता येणाऱ्या 2 महिन्यात संपणार आहे, म्हणजे 11 ते 12 वर्ष झाली शिक्षकांची पदं भरण्यात आलेली नाही आहे। मग दोष कोणाचा? त्या विद्यार्थ्यांचा, त्या पालकांचा की इथल्या व्यवस्थेचा? का भरण्यात आली नाही पदं? या जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये नेमकी शिकतात तरी कोणाची मुलं? वीट भट्टीवर मजूर करणाऱ्या कामगारांची, मोल मजुरी करून जगणाऱ्या पालकांची, गोरगरिबांची मुलं, वंचित दुर्बल घटकातील मुलं, काय या मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक नफा? भटक्या विमुक्तांची मुलं, कोणाची मुलं शिकतात या जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये? मग जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये जर समजा या सर्व गरिबांची जर मुलं शिकत असतील तर या ठिकाणच्या जागा का भरण्यात येऊ नये 10-10, 12-12 वर्षापासून? आणि म्हणून ट्रायबल फोरम या आमच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी
ही मागणी शासनाकडे लावून धरलेली होती की बाबा ही आमची गरिबांची मुलं आहे, ही आमच्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलं आहे, ही मुलं शिकली पाहिजे आणि म्हणून पदभरती करा. मग प्रस्ताव पाठवल्याबरोबर लगेच असं उत्तर. खरंच ही व्यवस्था काय गरिबांच्या शिक्षणासाठी खरंच अंतकरणाने प्रयत्न करीत आहेत का? हा जर आपण जर थोडा विचार केला तर याचं उत्तर काय येईल याबाबत काही नवखं सांगायला नको. मग या ठिकाणी या गरिबांच्या मुलांना काय शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं कदाचित षडयंत्र तर नाही आहे? काय अडचण काय? बरं, ह्या जिल्हा परिषदांच्याच नाही महानगरपालिकांच्याही शाळांची परिस्थिती तीच आहे. जवळपास राज्यातील महानगरपालिकांच्या शाळांमध्ये 19,960 पदं मंजूर आहेत, त्यापैकी कार्यरत 8,862 पदं आहेत आणि 19,098 पदं रिक्त आहेत, म्हणजे अर्ध्यापेक्षाही जास्त पदं रिक्त आहेत. मग अर्ध्यापेक्षा जास्त पदं रिक्त असताना या शाळेत जर समजा गरिबांची मुलं जर शिकत आहे, नुकसान कोणाचं होतं? श्रीमंताची जी मुलं आहेत, धनदांड्या लोकांची जी मुलं आहेत, ही तर मुलं या ठिकाणी शिकत नाही आहे. ही मुलं खाजगी संस्थांमध्ये शिकतात, खाजगी संस्थांनी चालवलेल्या इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये ही मुलं शिकतात. या परिस्थितीमध्ये गरिबांची मुलं जर नाही शिकली तर काय त्यांच्या पिढ्या बर्बाद होणार नाहीत? हा जो प्रश्न आमच्या समोर उभा झाला होता म्हणून आम्ही ही मागणी केली होती. बरं, 2009 मध्ये बालकांच्या शिक्षणाचा, बालकांच्या मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 हा केंद्र सरकारने पारित केलेला आहे. 1 एप्रिल 2010 पासून राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि नेमका हा अधिनियम आल्याच्या नंतरच जेव्हापासून हा अधिनियम, या अधिनियमावरील नियम अंमलात आले तेव्हापासून या राज्यामध्ये शिक्षकांची भरती केलेली नाहीत. एका बाजूला बालकांचा मोफत व शिक्षणाचा अधिकार आणि दुसऱ्या बाजूला त्याच बालकांना शिकवायसाठी शिक्षकांची भरती नाही. तो अधिनियम तयार झाला तेव्हापासूनच. किती विदारक आणि विषमतावादी दृश्य आपणासमोर आहे. मग या परिस्थितीमध्ये 1848 मध्ये चार मुली मिळेल, 5 मुली मिळेल, त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई आई यांनी शाळा सुरू केल्या. आज 20 जर समजा लेकरं एखाद्या ठिकाणी असतील तर काय त्यांच्या शाळा बंद करायच्या? 20 पटसंख्यांची मुलं नेमकी आहे तरी कुठे? तांड्यावर. तांडा कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी माझा बंजारी समाज बांधव राहतो तो तांडा, त्याला तांडा म्हणतात. आणखी पुन्हा पोड, ज्या ठिकाणी आमचा कोलाम समाज बांधव राहतो हे त्यांना पोड म्हणतात. त्याच्यानंतर टोल, हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी जे आदिवासी बांधव राहतात तर त्यांना म्हणतात टोल. अरे, तांडे, टोल, पोड या ज्या वस्त्या आहेत या वस्त्यांवर, या वस्त्यांमध्ये, या वस्त्यांमधील लेकरं शिकली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी या शाळा आहेत. आणि ही जर लेकरं या शिक्षणापासून जर वंचित राहिली
तर बालकांच्या मोफत शिक्षणाच्या अधिकार अधिनियमाचं काय? प्रश्नच आहे। आता हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयावरून राज्यभरामध्ये खूप मोठं वादळ निर्माण झालेलं आहे। साधा निसर्गाचा एक गुणधर्म आहे, आपला जर शेजारी सुख समाधानी असेल तर आपण सुखाने जगू शकतो, सुखाने आपल्याला झोप पण लागते, आपण आनंदाने दोन घास जेव पण शकतो। पण बाजूच्या घरची जर समजा परिस्थिती म्हणजे विषमतावादी जर असेल तर ती बाजूची माणसं मात्र आपल्याला आपण जगू दे। मग आज शाळा बंदचा विचार चालला कुठे? आणि भविष्यामध्ये हा विषय या समाजाला कुठे घेऊन जाईल? कसं होईल या सगळ्या या वंचित हे दुर्बल घटकातील या मुलांचा प्रश्न कसा सुटेल? मग या 1 ते 20% च्या शाळा बंद करण्याचं काय कारण? काय अडचण कुठं येते? नेमकी अडचण ही या ठिकाणी येत आहे की मी शिक्षकांच्या वेतनांवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो, म्हणजे जवळपास 18% खर्च 18% खर्च होतो असं शासनाचं म्हणणं आहे। शिक्षणावरील खर्च ही गुंतवणूक आहे। जर समजा आपण शिक्षणावर खर्च करतो आहे तर याचं जे प्रॉफिट आहे हे प्रॉफिट आज दिसणार नाही, याचे परिणाम 20 ते 25 वर्षाच्या नंतर आढळतील, जेव्हा तो बालक एक चांगला नागरिक म्हणून या ठिकाणी जगेल राहील त्यावेळी हे परिणाम दिसतील। शिक्षणावर जर समजा खर्च होत असेल तर तो खर्च नव्हे ती गुंतवणूक आहे, आणि त्या गुंतवणुकीला जर समजा खर्च म्हणून संबोधत असेल ही चूक आहे, हे काही बरोबर नाही आहे। आणि म्हणून या ठिकाणच्या शाळा या टिकल्या पाहिजे, यासाठी आता राज्यभरामधून गोर गरीब वंचित दुर्बल या घटकांमधून स्वजाणीवेतून आंदोलन उभी होत, याच 10 ते 15 वर्षाच्या आधी शाळा विद्यार्थ्यांकडे चालत जात होत्या। शाळेकडे जर समजा विद्यार्थी नाही फिरकला तर शाळा त्या विद्यार्थ्यांकडे जात होती, मग ती शाळा कोणती असेल? ऊस कामगारांच्या पाल्यांसाठींची शाळा असेल, वीट भट्टीवर मजुरी करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी असलेली शाळा असेल, मग ती वीट भट्टी शाळा, साखर हे कारखान्यावर काम करणाऱ्या पालकांची मुलं असेल ती साखर शाळा। शाळा त्या विद्यार्थ्यांकडे धावत होती, आणि आज जेव्हा विद्यार्थी शाळांकडे धावायला लागले अशा परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी 10-10, 11-11 वर्षापासून शिक्षक उपलब्ध करून न देणे ही कोणती नीती आहे? हा कोणता विचार आहे?
हे तर काय कळायला मार्ग समजून नाही। आजही आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवला जात आहे का? एक काळ होता कि त्या काळात गोर गरीब वंचित दुर्बल भटक्या विमुक्त आदिवासी या समूहांमधली मुलं शिक्षणांकडे पाठ फिरत होती आणि या शिक्षणाची हे व्यवस्था अशी होती की ज्ञान मिळवण्याचा जो मार्ग होता तो ज्ञान मिळवण्याचा मार्ग पहिल्यांदा संस्कृत मधून आला, ज्याला संस्कृत बोलता येतं, ज्याला संस्कृत समजतं तो शहाणा समजला जात होता, तो हुशार समजला जाता। ज्ञान देण्याची भाषा संस्कृत होती, आम्हाला काही ती भाषा अवगत नव्हती, आम्हाला ती भाषा येत नव्हती। परिणाम तर आम्ही त्या काळात आम्ही शिक्षणापासून वंचित राहत होतो। केवळ 2-2.5% माणसं हीच फक्त ज्ञान घेण्याच्या पात्रतेत त्यावेळी येत होती, कारण संस्कृत कोणाला समजत होतं? यम ब्रह्म शब्दे नवनिर्तिशंती शैवाय मीशम शिवैत्य वोचम। अरे समजा 2-4 वाक्य जर ज्याला संस्कृत बोलता येतं मग त्याला हुशार समजल्या जात होतं, त्याला शहाण समजल्या जात होतं, ज्याला संस्कृतच येत नव्हतं तो अडाणी त्याला समजल्या जात होतं, कारण ती ज्ञानभाषा होती। मग जेव्हा हे आमच्या सगळ्या माणसांना कळायला लागलं की बाबा ज्ञानभाषा ही संस्कृत आहे, आपण ती शिकली पाहिजे, आपण शिकून घेतलं पाहिजे, आमची सर्व माणसं ती भाषा शिकली पाहिजे म्हणून धावत होती। समोर काय झालं पुढे की संस्कृत हे चलनातून बाद झालं, संस्कृतची अनंतर ज्ञानभाषा आली मराठी, ज्याला शुद्ध मराठी बोलता येतं तो हुशार, तो शहाणा, पण ज्याला शुद्ध मराठी नाही बोलता येत तो अडाणी, म्हणजे त्याला अडाणी समजल्या जात होतं। मग जेव्हा आमची माणसं ज्ञानभाषा संस्कृतकडे ज्ञान घेण्यासाठी, संस्कृतमधील ज्ञान घेण्यासाठी धावत होती, त्यावेळेस संस्कृत चलनातून बाद झालं, ती भाषा मराठी भाषा आली, मग आमची माणसं या दुर्बल वंचित या घटकातील माणसं मग मराठी भाषा शिकण्यासाठी धावू लागली की आम्हाला मराठी आलं पाहिजे, कारण ती ज्ञानभाषा आहे, शुद्ध मराठी बोलता आलं पाहिजे। आमची माणसं हे शुद्ध मराठीकडे शिकण्यासाठी धावायला निघाली। पुढे काय झालं की कालांतराने जेव्हा आमची माणसं ही मराठी भाषा शिकण्यासाठी निघाली तेव्हा मराठी ही सुद्धा चलनातून हळूहळू हळूहळू बाद झाली। 2 ज्ञानभाषा ज्ञानाच्या कक्षेमधून ज्ञानभाषा असलेल्या थोड्या बाजूला सरकल्या। मग समोर आली ज्ञानभाषा इंग्रजी, ज्याला इंग्रजी अस्खलित बोलता येतं त्याला खूप हुशार समजल्या जात होतं, ज्याला इंग्रजी बोलता येत नाही त्याला अडाणी समजल्या जात होतं। एखादा इंग्रजीवाला असला तो 2-4 वाक्य बोलला की त्याला किती हुशार समजल्या जातं, आणि एखाद्याला जर समजा इंग्रजीत 2 वाक्य जर कदाचित नाही बोलता आले तर तो त्याच्या दृष्टीने त्याला अडाणी ठरवल्या जातो। मग साधे 2 वाक्य किंवा 4 वाक्य बोलले इंग्रजीमधले, इंडिया इज माय कंट्री,
ऑल इंडियंस आर माय ब्रदर्स एंड सिस्टर, आय लव माय कंट्री अँड आय आम प्राऊड ऑफ इट्स रिच अँड व्हेरी हेरिटेज, आय शाल ऑलवेज ट्राय टू बी वर्दी ऑफ इट. असे दोन चार वाक्य जर इंग्रजी बोलले किंवा म्हटले तर तो हुशार, तो शहाणा. मग या आमच्या वंचित आणि दुर्बल घटकातील लोकांना असं वाटलंय की ही ज्ञान भाषा आहे, आपण ही शिकली पाहिजे. मग ही माणसं इंग्रजी भाषा शिकण्यासाठी निघाली. जेव्हा ही माणसं इंग्रजी भाषा शिकण्यासाठी निघाली त्यावेळी ही पण भाषा चलनातून थोडी बाजूला सरकवल्या गेली, थोडी बाजूला. मग आणखी पुन्हा ज्ञानाचं साधन म्हणून कॅम्प्युटर आलं. ज्याला कॅम्प्युटर समजते तो शहाणा होऊ लागला, त्याला शहाणं समजायला लागलं, त्याला हुशार समजायला लागले. ज्याला कॅम्प्युटर नाही समजत त्याला अडाणी, तो निरक्ष. आणखी पुन्हा आमच्या या दुर्बल आणि वंचित घटकातील या सर्वांची आणखी पुन्हा भंभीरी उडाली. हे आता कॅम्प्युटर नवीन आलं, मग आमची माणसं तिकडं ती कॅम्प्युटर शिकण्याकडे निघाली, ती तिकडं धावायला निघाली. हळूहळू ते कॅम्प्युटरसुद्धा थोडं बाजूला गेलं. मग आलं इंटरनेट. अरे ज्याला इंटरनेट समजते तो शाणा, ज्याला इंटरनेट नाही समजत तो अडाणी. काय विचित्र परिस्थिती आहे. जेव्हा माझी माणसं जेव्हा शिकण्यासाठी निघत म्हणजे निघते, शिकण्यासाठी जेव्हा ती धावते, त्यावेळी नेमकं हे काहीतरी येऊन ते चलनातून साईडला काढल्या जाते. म्हणजे आम्ही किती वर्ष या शिक्षणापासून वंचित राहायचं, किती वर्ष राहायचं. आजही तीच परिस्थिती. ज्या समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार हा कमी होता, ही माणसं शिक्षणाकडे वळायची नाही. आणि आता कशी बशी ही माणसं शिक्षणाकडे वळायला लागली तर काय या खर्च जास्त होतो म्हणून काय त्या शाळा बंद करायच्या. आता शाळा जर बंद केल्या त्या तांड्यावरची पोरं जाणार तरी कुठं, त्या पोडावरची पोरं जाणार कुठं शिकायला, त्या टोलावरची जी पोरं आहे ही कुठं जाणार शिकायला. अधिनियमामध्ये तरतूद आहे की त्यांचा वाहन खर्च अदा करण्यात येईल. म्हणजे बाहेरच्या ठिकाणी जर समजा म्हणजे 4-5 किलोमीटर अंतरावर जर जाईल तर त्याचा वाहतूक खर्च. ग्रामीण भागातली अवस्था अशी आहे की आजही पोरं त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे आणि घरातील काही आई वडिलांना जे काही मदत करतात तर त्या मदतीपोटी ही मुलं अधूनमधून गैरहजर पण राहतात. गावात शाळा असताना सुद्धा गरीब आईवडील आपल्या मुलाला जेव्हा निंदनाची वेळ येते तेव्हा ते निंदनाला त्याचे पुंजाने उचलायला सोबत कधी घेऊन जाते, मजूर मिळत. सणवार आले तर ग्रामीण भागामध्ये सणवार मोठ्या प्रमाणात चालतो, ही मुलं त्या सणवारामध्ये दंग होऊन जाते. त्या दंग होण्यापैकी होताना शाळेला कधी कधी बुट्टी पण मारते. म्हणजे गावात शाळा असताना या काही कारणास्तव ही मुलं कधी अधूनमधून कधी कधी नाही आहेत, काही पुरं राहतात. एकच दुकट अशी पुरं जी आहेत अनुपस्थित राहतात. मग आता 4 किंवा 5 किलोमीटर भलेही शासनाने खर्च दिला त्यांचा वाहतूक खर्च, का या ही मुलं खरंच त्या ठिकाणी जाईल?
जातील का? आणि पालक सुद्धा ती गेली पाहिजे म्हणून आपली मजुरी सोडून ही सुद्धा त्या लेकरांच्या मागे राहील का? मग अशा परिस्थितीमध्ये बरं ह्या झाला त्या मुलांचा विषय. ज्या मुली आहे खरंच पालकांची इच्छा होते का की आपली मुलगी एवढ्या कोवळ्या वयात किंवा लहान वयात हे तिला बाहेरगावी 5-7 किलोमीटरवर पाठवण्यासाठी मग ही मुलं वंचित राहणार नाहीत का? या दुर्बल घटकातील मुलं ही शाळेमध्ये पोहोचतील का? ठीक आहे, हरकत नाही आहे, तुम्ही वाहतूक मानसशास्त्रीय दृष्टीने जर विचार केला तर त्या मुलांवर ताणतणाव किती येतो, किती राहतो, त्यांचं वय काय, आणि त्या ठिकाणच्या शाळा बंद, किती तुगलकीपणा वाटतो. मग आज शिक्षणासाठी किंवा शिक्षणापासून रोखण्यासाठी काय षडयंत्र असेल का? काय चालू काय आहे? या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरी या पुरोगामी राज्यामध्ये असे निर्णय येऊन कसे राहिले? या महान महामानवांनी ज्यांनी शिक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो जे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ते जे दूध आहे, शिक्षण हे दूध आहे, आणि ते प्राशन केल्याच्या नंतर म्हणजे त्याला ज्ञान मिळाल्याच्या नंतर तो इतरांना कसा ऐकणार आहे? मग ही आणखी पुन्हा आपल्याकडे ते गुलामी येते आहेत का की आपल्याला गुलामीच्या म्हणजे गर्तेमध्ये घेऊन जाते का? काय चालू काय? आणि मग अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांचं भवितव्य हे कसं राहील? याचे जे आउटपुटिंग आहे ते काय निघेल भविष्यामध्ये? आणि नेमकी ही मुलं कोणाची आणि या मुलांचं शिक्षण या पुरोगामी राज्यामध्ये कसं काय रोखता येईल? भले तुमचं काहीही असू द्या, तिकडे ही गुंतवणूक आहे, तो खर्च नाही, ज्याला खर्च समजला जाते तो खर्च नाही, ती गुंतवणूक आहे. आणि जर समजा त्या गुंतवणुकीला जर समजा आपण खर्च समजू, ही आपली चूक ठरत आहे. आज राज्यामध्ये जवळपास 1 ते 20% 15,000 शाळा आहे, आणि या 15,000 शाळा जर बंद जर केल्या तर या गरिबांचं खूप मोठं नुकसान होईल. या भविष्यातील या ज्या पिढ्या आहेत त्या बर्बाद होऊन जाईल. त्या पण काळात वेगळी व्यवस्था नव्हती, ही काहीतरी प्रमाणात अशीच व्यवस्था होती. आणि म्हणून महात्मा फुले आणि सावित्री आईंना शाळा उघडून एक मुलगी येऊ की दोन मुली येऊ त्यांच्यासाठी या मायबापांनी कमालीचा त्रास भोगला, कमालीचे परिश्रम घेतले, आणि आज 20 मुलं आहे. आणि मग या ठिकाणी शिक्षक देणे परडवत नाही म्हणून शाळा बंद? अरे कुठला निकष आहे? काय विचार आहे?
ही बाब धोकादायक आहे, गरिबांसाठी धोकादायक आहे, गंभीर आहे आणि विचार करणारी लावणारी ही बाब आहे। आणि म्हणून या शिक्षणाचं महत्त्व आज स्वजाणीवेतून माणसं उभी होत आहे या निर्णयाला विरोध करण्यासाठी। याच शिक्षणाचं महत्त्व महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यावेळी सांगितलं होतं। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडलं। त्या काळात 1848 त्या दरम्यान शिक्षणाचं महत्त्व, आज त्या 1848 पासून आज 2022 पर्यंतचा कालखंड मोजा, हा कालखंड म्हणजे किती वर्षाचा होतो। जरी समजा हे कदाचित संदर्भ बदललेले असतील, पण विचार तर मात्र आम्हाला म्हणजे त्याही काळातला तोच विचार होता शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा, आणि आजही आम्हाला तोच विचार दिसतो आहे। आम्हाला खूप मोठा फरक, खूप मोठा बदलाव, खूप मोठं परिवर्तन, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, पण फार मोठं परिवर्तन अशातलं काही आमच्या संदर्भात काही दिसून नाही आलं। आमच्या संदर्भात त्याहीवेळी तीच परिस्थिती होती, आजही आम्हाला ती परिस्थिती दिसत आहे। आणि ज्ञानाच्या कक्षा तर रोज दररोज खूप मोठ्या प्रमाणात उंचावल्या जातात। आताचं ज्ञान लगेच एका मिनिटामध्ये शिळं होतं, जेवढं प्रचंड प्रमाणात या ज्ञानाचा स्फोट होत आहे। आणि हे ज्ञानाच्या स्फोटकाचं युग असताना आमच्या शाळा जर बंद होत असतील, आमच्या तांड्यावरची पोरं कुठे शिकायला जातील? हा व्यवस्थेला सवाल आहे। आमच्या तांड्यावरची पोरं कुठे शिकायला जातील? आमच्या पोडावरची पोरं कुठे शिकायला जातील? जे छोट्या छोट्या वाड्या आहेत त्या वाडींमधली मुलं कुठे शिकायला जातील? जी काही टोल आहे त्या ठिकाणची मुलं कुठं जातील? कशासाठी सर्व हे? अखेर तो गरीब वीट भट्टीवर मजूर करणारा माणूस, साखर कारखान्यात कामगार म्हणून करणारा माणूस, झोपडपट्टीमध्ये राहून मोल मजुरी करणारा माणूस, यांच्या लेकरांचं नुकसान नाही करता, यांच्या लेकरांचं नुकसान हे करता येणार नाही। 2009 कायदा झाला मोफत शिक्षणाचा, 10 अंमलबजावणी सुरू झाली, आणि तेव्हापासून शिक्षकांची पदभरती भरली नाही। दृष्टी कोणती, नीती कोणती, विचार कोणता, हे आता या गरिबांना कळू लागलेलं आहे। या दुर्बल आणि वंचित घटकातील सर्व पालकांना या सर्व बाबी आज समजायला लागलेल्या आहे। आता तो असा अनफड किंवा असा राहिलेला नाहीये हे त्याला कळतही आहे। या बाबींची दखल आता शिकलेल्या माणसांनी घेतली पाहिजे, कारण शिकलेल्या माणसांनी पुढे आल्याशिवाय हे शाळा बंदचे जे निर्णय आहे ते थांबणार नाहीत। शिकलेल्या माणसांनी पुढे आलं पाहिजे। जे गरीब वंचित दुर्बल आहे ते तर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांचा दिवस कसा निघून जातो हे त्यांनाही पता राहत नाही। ती माणसं आपली मोल मजुरी हे करून इकडे कुठे तुमच्या आंदोलनात उभं राहणार आहे? इथं तर शिकलेल्या माणसांचं काम आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिकलेल्या माणसाने रेल्वेच्या इंजिनाचा कित्ता गिरवला पाहिजे। ज्या पद्धतीने रेल्वेचं एक इंजिन आपल्या मागे असणाऱ्या हजारो डब्यांना घेऊन जातं, त्याप्रमाणे आता शिकलेल्या माणसांमध्ये आपल्या मागे जे गरीब आहे, जे वंचित आहे, दुर्बल आहे, या लोकांना सोबत घेऊन आपल्या मागे सोबत घेऊन आज धावण्याची
खूप मोठी गरज आहे. बाबासाहेबांनी तर त्यावेळेसच सांगितलं होतं की बाबा रेल्वेचा इंजिनाचा कित्ता गिरवा, रेल्वेच्या इंजिनाकडे बघा, ते इंजिन कसं काम करतंय, आपल्या मागे असणारे हजारो डबे कसे वाहून घेऊन जाते. याशिवाय आता आपल्याकडे पर्याय उरलेला नाही आहे आणि म्हणून या जिल्हा परिषदांच्या शाळा वाचवण्यासाठी आमच्या तांड्यावरची पालकं असतील, आमच्या वाडीतील पालक असतील, आमच्या पोडावरील पालक असतील, आमच्या टोलावरील पालक असतील, आमची शिकलेली माणसं असतील, आता तरी आपण हे रोखण्यासाठी भानावर येऊन आपण विरोध केला पाहिजे. कारण ही जर मुलं शिकली नाही ना तर भविष्यात अशी तयार होती की तुमच्याजवळ कितीही काही असू द्या आपल्यालाही जगणं असह्य हो, दुसऱ्या दुःखात राहून तुम्ही सुखात नाही जगू शकणार, दुसऱ्या दुःखात राहून तुम्ही सुखात नाही जगू शकणार. आधी पहिल्यांदा त्याचं सुख बघा, तुम्हाला सुख ॲटोमॅटिक सहज सुख प्राप्त होईल. आणि म्हणून या गरिबांसाठी या शाळा आपल्या वाचल्या पाहिजे, आपण वाचवल्या पाहिजे आणि त्या वाचल्या पाहिजे म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे. या प्रयत्नासाठी आपण शिकलेल्या लोकांनी पुढं आलं पाहिजे. जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, खाजगी शाळा असेल, ज्या अनुदानित शाळा आहेत, ज्या खाजगी शाळा आहे अनुदानित, ज्या ग्रामीण भागामध्ये आहे, जेवढी रिक्त पदे इकडे आहेत ना एवढेच रिक्त पदे मोठ्या प्रमाणात त्या पण शाळांमध्ये आहे. म्हणजे आम्ही चाललो कुठे खाजगीकरणाकडे, काय काय तुम्ही विकणार, काय विकणार? आणि आमची नद्या नाले पाणी हे ते विकायलाच काढलं, विकलंय. जे आमचं शिक्षण आहे भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 45 मध्ये ही 12 वर्षाच्या आतील ही मुलं शिकली पाहिजे. भारतीय राज्यघटनेचं कलम 21 मध्ये ही त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली. अहो ज्याला जगण्याचा अधिकार आहे त्याला शिक्षणाचा अधिकार आहे, ज्याला जगण्याचा अधिकार आहे त्याला शिक्षणाचा अधिकार आहे. मग शिक्षणाचा अधिकार आहे तर याच अनुषंगाने दुरुस्ती होऊन तो कायदा तयार झाला. आणि जेव्हापासून तो कायदा तयार झाला फक्त आम्हाला सांगण्यात आलं की हे मोफत बालकांचं मोफत शिक्षणाचा अधिकार. शिक्षक कुठं आहे शिकवण्यासाठी, कुठं आहे शिक्षक? म्हणून वर्षानुवर्ष 15-15 वर्षापासून 12-12 वर्षापासून त्या गरिबांच्या मुलांसाठी शिकवण्यासाठी शिक्षक नसल्यामुळे ट्रायबल फोरम महाराष्ट्राने राज्यभरातून सरकारला निवेदन पाठवले होते की शिक्षकांच्या भरत्या करा, आमच्या लेकरांचं नुकसान करू नका, ती मुलं शिकली पाहिजे. त्यामुळे शिक्षण संचालनालयाने जो प्रस्ताव पाठवला की शिक्षकांच्या भरतीच्या संदर्भात तर काय शाळा बंद करा 0 ते 20% हे काय उत्तर असू शकतंय का? हे उत्तर नाही होऊ शकत. बरं हे आजचंही नाही आहे, शाळा बंदचं जे काही हा जो विषय आहे हा आज आलेला नाही आहे, हा प्रयत्न यापूर्वी पण झाला होता 2015 मध्ये. त्यावेळी सर्व नामवंतांनी बहुतांश भागातून पालकांनी शिक्षकांनी या बाबीला विरोध केला होता.
म्हणून ते तात्पुरत्या स्वरूपात ते थांबलं होतं। म्हणजे 2015 अशा शाळा बंद करण्याचा शासन निर्णय निर्गमित झालेला होता, पण कसं तरी ढकलत ढकलत इथपर्यंत आलं। आता 2022 आहे, पण शाळा बंद करून यावरील काही उपाय होईल असं नाही। तुम्हाला वाटतंच असं तर ठीक आहे बाबा, 1 ते 20 ची शाळा आहे, 1 ते शिक्षक तिथे ठेवा, हरकत नाही। 1 ठेवा, जिथे 2 असेल तर तिथे 1 तर ठेवा, पण तुम्ही बंद कशाला करता? बंद करणे, बंद केल्याच्या नंतर त्या ठिकाणी राहिलेल्या इमारती आहे, तिथं लाखो रुपये खर्च केलेले आहेत, त्या इमारतींचं काय करता? त्या मग बाकी प्रायव्हेट सेक्टरला तुम्ही देणार आहात का? आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या खाजगी शाळा ओपन करायच्या का? काय करायला निघालो आपण? हे नाही पटत आहे आम्हाला आणि आमच्या ट्रायबल फोरम महाराष्ट्राचा या राज्यभरातून या शाळा बंदच्या निर्णयाला फार मोठा विरोध आहे। त्या आम्ही आमच्या या गरीब वंचित या दुर्बल घटकांच्या लेकरांसाठी आम्ही त्या बंद नाही होऊ देणार, काही का असेना त्या बंद नाही करता येणार, आम्ही त्या बंद नाही होऊ देणार या कामी माझी सर्वांनाच ट्रायबल फोरमच्या वतीनं विनंती आहे, अपील आहे, आवाहन आहे की आपल्याजवळ फक्त आपली प्रॉपर्टी, फक्त शिक्षण 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 आहे, दुसरी आपल्याजवळ फार मोठं धन दौलत प्रॉपर्टी या शिक्षणाशिवाय दुसरं काही नाही आहे। गरिबांची प्रॉपर्टी काय? गरिबांची प्रॉपर्टी फक्त शिक्षण आहे, आणि हे शिक्षण वाचवण्यासाठी या शाळा वाचवायला आणि या शाळा वाचवण्यासाठी आपल्याला सर्वांना मैदानात उतरावं लागेल, अन्यथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परिश्रम, महात्मा ज्योतिबा फुले सावित्री आईंची मेहनत परिश्रम, राजर्षी शाहू महाराजांची धोरणात्मक त्या काळातील संस्थानांची ती निर्णय, या बाबीला काय अर्थ उरतील? या महामानवांनी या शिक्षणासाठी जे अहो रात्र परिश्रम घेतले, मग महर्षी कर्वे असतील, डॉक्टर पंजाबराव देशमुख आहे, या महान या मानवांनी जे परिश्रम घेतले त्या परिश्रमाला काय खरंच आपण काय या ठिकाणी काय तिलांजली देणार आहोत का? नाही, ते विचार आहेत, ती चळवळ आहे, त्या पण काळात होती, आजच्याही घडीला ती शिक्षणाची चळवळ ही उभी राहिली पाहिजे। गरिबांचं कोणतंही पोरग त्या शिक्षणापासून वंचित राहायला नको, त्याचं आयुष्य हे तयार झालं पाहिजे। तो गरीब, आजचा गरीब हा या राष्ट्राची प्रॉपर्टी आहे। हे लहान बालक हे उद्याचं या देशाचं भवितव्य आहे, ती राष्ट्राची संपत्ती आहे, त्या संपत्तीचा अपव्यय या एका निर्णयाने, त्या संपत्तीचं छिन्न विछिन्न अवस्था ही होता कामा नये, आणि म्हणून आपण सर्वांना ट्रायबल फोरम महाराष्ट्राच्या वतीने अपील करतोय की या 1 ते 20 पट संख्येच्या शाळा या बंद होणार नाही, यासाठी आपण सर्वांनी
या बाबीला विरोध करून आपण या उठावात सहभागी होऊन या निर्णयाला आपण विरोध केला पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी आपणाला आवाहन करतोय। जय सेवा, जय बिरसा।